आमचे अत्यंत जवळचे स्नेही सहकारी विष्णू पाचफुले यांच्या माध्यमातून होळीच्या पूर्व संध्येला अत्यंत सुंदर अशा प्रकारचं आयोजन आदरणीय किशोरजी महाराज यांच्या वाणीमधून मधुर आणि आपली संस्कृती दाखवणारे गीत या ठिकाणी सादर होत आहे. या निमित्ताने माननीय राजेशजी राऊत आणि आपण आलेले सर्व मान्यवर, विष्णू पाचफुले यांचा संपूर्ण परिवार, विष्णूचा मित्र परिवार आणि उपस्थित व्यापारी बांधव मेघा आणि सर्व सहकारी आणि मित्रांनो, खरं तर आपली संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. यामध्ये दीपावली आहे आणि होळी पण आहे. रंगाचा उत्सव आपण ज्याला या ठिकाणी म्हणतो आणि या रंगाच्या उत्सवामध्ये लहान थोर अत्यंत रंगून जातात, मान पान सर्व गळून जातो आणि एक रूप होऊन आपण सर्व या उत्सवामध्ये सहभागी होतो. आपल्या प्रत्येक उत्सवाला निश्चितपणे काही धोरण आहे आणि काही त्या मातीबागची परंपरा आहे. होळीची परंपरा ही गेली अनेक शतकानुशतकं असणारी परंपरा, जरी तिला पूर्वी काळी कधी काळी वेगळं स्वरूप असलं तरी आता एक वेगळं स्वरूप या ठिकाणी या रंगाच्या उत्सवाने सुरू केलेलं आहे. खरं तर पूर्वी आपण सर्व अत्यंत उत्सुक असायचो सिने जगतात ती होळी बघण्यासाठी. होळी म्हटलं की आपल्यासमोर अनेक गीतं या ठिकाणी, अमिताभ बच्चनपासून तर रेखापर्यंत अनेक गीतं आपल्यासमोर या ठिकाणी येतात आणि त्यामुळे त्या गीताच्या माध्यमातून हे सर्व आपली परंपरा आणि त्यातून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो. विष्णूने या ठिकाणी आम्हा सर्वांना बोलवलं. मी विष्णूच्या वतीनं आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि असं वारंवार बोलत जा आणि चालूच असतं, ते आम्हाला सोडून चालू असतं आणि की त्या तुमच्या मार्गातले आम्ही नाही ऐक नाही. आम्ही संत माणसं आहेत, भाऊ साहेब तुमच्या मार्गातले आम्ही नाही, तुमच्या इथं आम्ही वारकरी आहे, तुम्ही खाटकुटवाले आहे सर्व. त्यामुळं इथं कधी कधी वेश पण ठेवत जा, वेश पण ठेवत जा आणि आज चांगला आनंद आला. मी पुन्हा सर्व व्यापारी बांधवांना होळीच्या पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. उद्या आमचे अनिल सोनी यांनी मोंढ्यामध्ये होळीचा कार्यक्रम ठेवलेला आहे, तर त्याही कार्यक्रमाला सर्व व्यापारी बांधवांनी यावं अशी विनंती करतो. पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा, धन्यवाद.